4 मे रोजी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नांदुरा शहर व तालुक्याच्या वतीने हनुमान चालीसा पठण व महाआरतीस कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असंख्य कार्यकर्ते व हिंदू प्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष भगवत उगले यांनी स्पष्ट सांगितले असता, आजची महाआरती ही मंदिरात करत आहेत. जर हे अनधिकृत भोंगे उतरले नाहीत तर प्रत्येक अनधिकृत भोंग्यांसमोर रस्त्यावर येऊन हनुमान चालीसा पठण करण्यात येईल. यावेळी उपस्थित ललिता निखारे, सागर जगदाळे, ज्ञानेश्वर कांडेलकर, राजू काळे, विशाल बबन, अजय बलोकार, शहर उपाध्यक्ष निकेतन वाघमारे, संतोष सेनवाल, गौरव टिंभुर्णी, सौरभ इंगळे, शुभम काटकर, विनायक सावंत, सचिन उगले, रविराज बोंबाटकर, राजेश इंगळे, गणेश जाधव, श्रवण फुटवाले, गगणे आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.